एकदा अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवून तर बघा। ही एक सिक्रेट ट्रिक वापरून तुम्ही कारल्याची भाजी स्वादिष्ट व रुचकर बनवू शकतात, अजिबात कडू होणार नाही। तर चला रेसिपी बघूया। सर्वप्रथम आपण कारले घेतलेले आहेत, त्याच्यावरचे थोडेसे खवले काढून घ्यायचे आहेत। आपण सुरीच्या साह्याने त्याच्यावरचे थोडेसे हलके हलके खवले काढून घेऊया। आता आपण कारले फुडींमध्ये चिरून घेऊया। तर कारल्याच्या फोडी केल्याच्यानंतर आपण त्याला मधून चिरून घेऊया, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मसाला भरू शकू। आता आपण कढईमध्ये पाणी उकळायला घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। याच्यामध्ये कारले वाफवून घेतल्यानंतर कारल्याचा कडूपणा कमी होईल व कारले मऊ देखील होतील। कारले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत, थोडेसे अर्धवट कच्चेच ठेवायचे आहेत बरं का। जेव्हा आपण भाजी करू तेव्हा आपल्याला कारले शिजवायचेच आहेत। आता आपण पांढरे तीळ, खोबरं, आलं, लसूण व कोथिंबीर घेणार आहोत। आता आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत। पांढरे तीळ आपण चॉकलेटी होस्तर भाजून घेणार आहोत। छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ। हे पहा तीळ कसे उडून राहिले, त्यामुळेच आपण त्याला पॉप सीड्स म्हणतो। त्याच्यावर आपण खोबरं किसून टाकणार आहोत। आता आपण गुळाची पावडर घेतलेली आहे, थोडंसं चिंच घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे आपण पांढरे तीळ भाजले होते ते पांढरे तीळ व खोबऱ्याचा किस केलेला आहे तो, थोडीशी गुळाची पावडर, हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, कोथिंबीर व थोडासा लसूण टाकून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, लाल तिखट व गरम मसाला टाकून घेणार आहोत। तो छान प्रकारे मस्त कालवून घ्यायचा आहे। चिंच देखील आपण या मसाल्यामध्ये कालवलेले आहे। आता आपण या मसाल्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर आपण चांगला मसाला कालवून घेऊया। चला आता आपण हा मसाला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। त्यापूर्वी आपण कारले चांगले पिळून घेऊया। पहा किती छान दिसतात कारले। आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत। कढईमध्ये तेल चांगले गरम झाले की आपण कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। एक एक करून आपण कारले याच्यामध्ये मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे।
फ्राई केल्यानंतर म्हणजे कारले असे थोडेसे कडक होते, नाही का, कुरकुरीत होते. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि कारले वाफवून घेणार आहोत. वाफवून घेतल्याच्या नंतर आपण ताटामध्ये पाणी टाकायचं आहे. ही पहा आपली कारल्याची भाजी तयार होत आहे. आता आपण त्याच्यावर थोडासा शेंगदाण्याचा कूट वरतून भुरभुरणार आहोत जेणेकरून कारल्याच्या भाजीला घट्टपणा येईल. हे पहा आपली छानपैकी कारल्याची भाजी तयार आहे. आता आपण सर्विंग करून घेऊया. छान अशी कारल्याची भाजी तयार आहे.